मुंबईतल्या मुलुंडमधल्या उच्चभ्रू सोसायटीत आजी आजोबा सेक्स रॅकेट चालवत असल्याचं उघड झालंय. सत्तरीत असलेल्या या दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली असून यात मोलकर्णीचाही सहभाग असल्याचं पुढे आलंय. आजी आजोबा म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते नातवंडांना खेळवणं, नाना नानी पार्कमध्ये जाऊन मस्त आयुष्याचा आनंद घेणं. मात्र मुंबईतल्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या मुलुंड सारख्या परिसरात एक आजी आजोबा थेट सेक्स रॅकेट चालवत असल्याचं धक्कादायकरीत्या पुढं आलंय. त्यांच्या घरात काम करणाऱ्या मोलकर्णीला हाताशी धरून 72 वर्षांचे हरीश सोता आणि त्यांच्या 65 वर्षांच्या पत्नी देवीबेन सोता आपल्या राहत्या घरात हा धंदा चालवत होते. मोलकर्णीला सावध सापडलं की ती आजी आजोबांच्या घरी आणत असे. त्यानंतर तिच्या मैत्रिणींना बोलावून मग आजी आजोबा आपली बेडरूम त्यांना भाड्यानं देत. या गोरखधंद्याची आजूबाजूच्या शेजाऱ्यांसह सोसायटीला देखील खबर नव्हती. 70 गाठलेल्या या दाम्पत्यानं मोठ्या शिताफीनं या सेक्स रॅकेटची कानोकान खबर लागू दिली नाही. मात्र त्यांच्या या कारनाम्याचा भांडाफोड झाला आणि पोलिसांनी या सोता दाम्पत्याला बेड्या ठोकल्या. 22 वर्षाची एक मुलगी घेऊन आम्ही रेस्क्यू केली आणि त्या दोघांना अटक केली. आत्तापर्यंत तपासात असं दिसतंय की गेल्या 1-2 वर्षापासून त्यांचा असा व्यवसाय चालू आहे. मुलुंड सारख्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या परिसरातल्या सोसायटीत असला प्रकार उघड झाल्यानं रहिवाशांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 2 वर्ष हे सेक्स रॅकेट राजरोसपणे सुरू असताना याची कोणालाही खबर लागली नाही. याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई.